नमस्कार. यूट्यूबवरील व्हिडिओंना कॉपीराइट असतो किंवा नसतो या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमधून मिळणार आहे. या व्हिडिओंना कॉपीराइट असणे किंवा नसणे हे ठरवण्याचा अधिकार जो यूजर किंवा जो यूट्यूब चॅनल निर्माता असतो त्याला हा अधिकार असतो की आपला व्हिडिओ हा कॉपीराइट फ्री असेल किंवा नसेल हे ठरवण्याचा. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांसमोर दोन ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन असतो स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स. याच्या अंतर्गत जर हा सिलेक्ट केला तर या व्हिडिओसाठी स्टँडर्ड यूट्यूब लायसन्सचे नियम लागतात. या अंतर्गत अपलोड केलेला व्हिडिओ हा फक्त बघता येईल किंवा शेअर करता येईल. तो सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिकपणे बघता येणार नाही. त्याचा कोणताही व्यावसायिक वापर करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात या व्हिडिओला कॉपीराइट पूर्णपणे लागू आहे. जर व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांनी क्रिएटिव्ह कॉमन्स ऍट्रिब्युशन हा पर्याय जर निवडला तर हा व्हिडिओ अशा प्रकारे अपलोड केलेला व्हिडिओ हा कॉपीराइट पासून बऱ्यापैकी मुक्त असतो. त्याचा वापर शैक्षणिक अशैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी सुद्धा करता येऊ शकतो. यासाठी हे ठरवण्याचा अधिकार हा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीकडे असतो. थोडक्यात क्रिएटिव्ह कॉमन्स म्हणजे आपण ज्यांना कॉपीराइट पासून काही प्रमाणात मुक्त व्हिडिओ असे म्हणू शकतो. अर्थात हे व्हिडिओ वापरताना सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ ज्यांनी कोणी तयार केलेला आहे त्यांना त्याचे क्रेडिट हे पूर्ण द्यावेच लागते. आता असे कॉपीराइट फ्री व्हिडिओ आपण यूट्यूबमध्ये कसे शोधावे हे बघणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी मी मॉडेल्स इन जिओग्राफी हे सर्च केले. यावेळेस हे जे सर्च केलेले व्हिडिओ आहेत याच्या लिस्टमध्ये कुठेही हे व्हिडिओ कॉपीराइट पासून मुक्त आहेत त्याने हे लिहिलेलं नसते. उदाहरणार्थ आपण हा व्हिडिओ क्लिक करू. नमस्कार दोस्तों. हा व्हिडिओ कॉपीराइट मध्ये येतो किंवा नाही हे ठरवण्याचा इथे कुठेही बघा कुठेही पर्याय ऑप्शन इथे दिसत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये काही वेळ दिलेले असते किंवा नसते त्याच्यामुळे तो सुद्धा मार्ग नाही. तर इथे कोणतीही लिंक अशी नाही की ज्याच्या माध्यमातून आपण निवडलेला व्हिडिओ हा कॉपीराइट मध्ये येतो किंवा नाही हे दिसत नाही. तर ते दिसते आपल्याला. त्यासाठी आपल्याला जे काही जो आशयाचा व्हिडिओ सर्च करायचा असेल ते टाईप करावे. हे टाईप केल्यानंतर सर्च केल्यानंतर इथे सेटिंग मध्ये जावे. इथे सेटिंग आहे. सेटिंग मध्ये आल्यानंतर या ठिकाणी क्रिएटिव्ह कॉमन्स हा ऑप्शन आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सवर क्लिक करून अप्लायवर क्लिक करावे. आता हे जे आलेले सगळे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ हे क्रिएटिव्ह कॉमन्सच्या राईटचे आहेत. म्हणजे हे आपण डाउनलोड करू शकतो किंवा आपण यांना फ्री एज्युकेशनल रिसोर्सेस म्हणू शकतो किंवा ज्याला OER म्हणजे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस म्हणू शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक सर्च केल्यानंतर त्यात क्रिएटिव्ह कॉमन्स हा ऑप्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला फ्री एज्युकेशनल रिसोर्सेस मिळतात. हा ऑप्शन कॅन्सल करून आपल्याला पुन्हा एकदा सर्व उपलब्ध कॉपीराइट असणारे आणि नसणारे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघता येतात. प्रत्येक सर्चच्या वेळेस आपल्याला हा अप्लाय करावा लागतो. प्रत्येक सर्चला तो ऑप्शन आपल्याला बघावा लागतो. जर आता या ठिकाणी क्रिएटिव्ह कॉमन्स सिलेक्ट केलेलं आहे आणि अप्लायवर क्लिक केलेलं आहे हे आलेले समोरचे सगळे व्हिडिओ हे कॉपीराइट फ्री आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण हे आपल्या नावाने वापरू शकतो. तर ज्यांनी कोणी व्हिडिओ हा तयार केलेला आहे त्यांचं क्रेडिट त्यांना देऊनच आपण या व्हिडिओचा वापर आपल्या शैक्षणिक कामामध्ये वर्गामध्ये करू शकतो संशोधनामध्ये करू शकतो. मात्र हे केल्यानंतर आपण त्यांना संबंधित व्हिडिओ अपलोड करणाऱ्या चॅनलला किंवा निर्मात्याला आपण ईमेल करून तसे कळवावे त्यांना क्रेडिट द्यावे. अशा पद्धतीने सर्च ऑप्शनमध्ये क्रिएटिव्ह कॉमन्सचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात कॉपीराइट हे फ्री आहे. अशा पद्धतीने आपण यूट्यूबमध्ये कॉपीराइट फ्री मटेरियल सर्च करू शकतो.